A huge mango tree fell on the road at Bhatwadi, Korgaon around late night. The locals stated that they called the fire services in the morning. But despite several calls, they did not reach the spot, although they said they would come. Finally, the locals itself cleared the mango tree. The electricity department staff, however, came to the spot and began the work of restoring the power lines which were damaged. माझे नाव नितीन नरसे. कालच्या दोदो पावसान आणि वाऱ्यान हे आंब्याचे एक झाड रस्त्या सारखं ब्लॉक झालो रस्तो. आणि सकाळी खंय तरी 7 सुमार फायर ब्रिगेडीक फोन केलो जाल्यार ती फायर ब्रिगेड आता एकाक पडला. 10:30 झाली तरी पावना फायर ब्रिगेड. ते ताका लागून परतून फोन केलो, येता येतात म्हणटा ते. चोड आणि खंय तरी झाडां पडली असतली, त्यांना आम्ही ब्लेम करिना. आणि या गावातल्या भटवाडच्या गावातल्या लोकांनी सहकार्यान ह्यो आंबो पडलेलो तो आपणच काढलेलो हा कुशीक. मग त्यांना देव बरें करू म्हणटा. आणि पंच आसलो, पंचाक पहिली फोन केलो जाल्यार तोय पहिली फोन घेयना. हांवें करूंक ना, ग्रामस्थांनीच फोन केल्लो. मागीर येयलो आनी फोन गेलो. त्या कारणान लोकांनी सांगले आम्हीच काडया. आणि ह्या सगळ्या लोकांनी आपल्या आपण ह्यो आंबो काढून सायडीक कुशीक दवरलेलो आणि रोड क्लियर केलेलो. एकाक मर्दरी पडला तो आंब्याचो कोणा. पण त्याच्या उपरांत सकाळी 7 फोन केलो, त्यांनी काय पावंक ना. पण ते लायटीचे पोल सुद्धा त्यांच्याने सारखे केले. डिपार्टमेंटान लायटीच्या डिपार्टमेंटान येले सकाळी दिले ते. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद पोलजी, पेडणे.